आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री ओंकार पवार साहेब भाप्रसे सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली हे या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. सोबतच श्री मयूर भुजबळ साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली हे सुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि परत एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व जनसमुदाय यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पेंडॉलच्या समोर येऊन बसावं. रात्रकालीन क्रिकेट टूर्नामेंट मोठं आयोजन ते महाराजा कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था नवेगाव यांच्या वतीने सन्माननीय पाहुणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मंडळाच्या सदस्यांनाही आम्ही नम्र विनंती करतो कृपया आपण आसनस्थ व्हावं. आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं. लवकरच आपण आपल्या या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत.
आपण या उद्घाटनाच्या सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। आज दिनांक 14 जानेवारी महाराजा कला क्रीडा बहुउद्देशीय संस्था नवेगाव यांच्या वतीने एक मोठा आयोजन, रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचं मोठा आयोजन आणि चांगला आयोजन या ठिकाणी, या चांगल्या आयोजनाचा उद्घाटन समारंभात सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतो आहोत। सर्व मंडळी या ठिकाणी आली आहेत। मी महाराजा कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतोय। पाहुणे मंडळी या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहेत। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री ओंकार पवार साहेब भाप्रसे सहायक जिल्हा अधिकारी गडचिरोली यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। ओंकार सरांना नम्र विनंती की आपण स्थान ग्रहण करावं। यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली माननीय श्री मयूर भुजबळ साहेब यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान भूषवावं। मी विनंती करतो जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांना, माननीय श्री मनोज कंगाली साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान भूषवावं। विनंती करतो मी रेड्डी सरांना की त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीचं स्थान भूषवावं। विनंती करतो मी लीलाधर भरटकर साहेब यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीचं स्थान भूषवावं। या मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय महेश देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं। या मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय गजानन बादलमवार साहेब यांनाही मी नम्र विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं स्थान भूषवावं। मी विनंती करतो या संस्थेचे महाराजा कला व क्रीडा मंडळ गडचिरोली नवेगाव यांचे अध्यक्ष श्री संतोष पुरी यांना विनंती करतो की त्यांनीही आपलं स्थान भूषवावं। या ठिकाणी आपण उद्घाटनाच्या सोहळ्याला रात्रकालीन भव्य टेनिस बॉल उद्घाटनाच्या समारोहाला या ठिकाणी आपण सर्वजण जमले आहोत। मी विनंती करतो विठ्ठलभाऊ मुक्तालवर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या बाजूला येऊन आसनस्थ व्हावं। यानंतर मी विनंती करतो सूरज भाऊ वासेकर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। हरीश हकीम सर यांनाही नम्र विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं। जितूभाऊ दात्रक यांनाही नम्र विनंती की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। या ठिकाणी उपस्थित गावकरी, प्रतिष्ठित गावकरी मंडळी यांचंही महाराजा कला क्रीडा मंडळ नवेगाव यांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आपण आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कार्यक्रमानिमित्त सर्व या ठिकाणी उपस्थित झालात। मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या गावचे सरपंच दशरथ चांदेकर साहेब यांनाही नम्र विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं। यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना मी नम्र विनंती करतो की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करावं अशी मी या सर्वांना नम्र विनंती करतो। यावं सर आपण। भव्य रात्रकालीन टूर्नामेंटचं उद्घाटन या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते लगेचच आपण पार पाडणार आहोत। त्या पहिले मी विनंती करतो ओंकार पवार साहेब, भुजबळ साहेब, कंगाली साहेब, रेड्डी सर, लीलाधर सर, मंगेश देशमुख साहेब, गजानन बादलमवार साहेब, या मंडळाचे अध्यक्ष संतोष पुरी, मुक्तेलवार साहेब, सुरेश वासेकर साहेब, हरीश हाकीम सर, जितू दात्रक सर, या सर्वांना मी नम्र विनंती करतो की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करावं, त्यांना मालार्पण करावी आणि नंतर लगेचच दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना महाराजा कला व क्रीडा मंडळ नवेगावच्या वतीने नम्र विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित
मंडळाचे संपूर्ण सदस्य महिला भगिनी यांचेही मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। विधिवत उद्घाटन करताना सन्माननीय ओमकार पवार सर भाप्रसे सहायक जिल्हा अधिकारी गडचिरोली यांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करतो आहोत। या ठिकाणी उपस्थित संपूर्ण पाहुणे मंडळी याच्यामध्ये बरेचसे खेळाडू सुद्धा आहेत। स्वतः ओमकार पवार सर हे खेळाडू आहेत। मयूर भुजबळ सर हे एक क्रिकेटचे जाणकार आहेत। यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सरांना विनंती करतो की नारळ फोडून दीप प्रज्वलन या ठिकाणी झालेला आहे। या ज्योतीचा मंद प्रकाश आपण या ठिकाणी पाहतो आहे। असाच प्रकाश संपूर्ण या गावकऱ्यांना महाराजा कला व क्रीडा मंडळ देतील ही अपेक्षा या ठिकाणी आपण करतो आहोत। रीत सर या ठिकाणी दीप प्रज्वलन झाले म्हणतात कोणत्याही कार्याच्या सुरुवात चांगल्या कार्यानेच व्हावं म्हणतात। वंदनीय श्री गणेशा विद्यादेवी शारदेस बैसावे अध्ययन करावया त्याच उक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण सुरुवात एक चांगली करतो आहे आणि आशा करतो की हे टूर्नामेंट सुद्धा चांगलं होईल आणि याचे जे रिझल्ट्स आहेत म्हणजे दूर दूरपर्यंतच्या लोकांना संपूर्ण लोक संपूर्ण मंडळी हे जे सामने आहेत या सामन्याचा नक्कीच मजा घेतील। सर्वांना विनंती करतो की पूजन करावं आणि नंतर पाहुण्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी लगेच येऊन आसनस्थ व्हावं। रात्रकालीन टूर्नामेंट फ्लड लाईट्स टूर्नामेंट मला वाटतं नवेगावमध्ये आपण पहिल्यांदा घेतो आहे आणि एक चांगलं आयोजन महाराजा कला व क्रीडा मंडळ जे मेहनत घेतली ते मेहनत आजच आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। संपूर्ण मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित देशमुख सर असतील बादलमवार सर असतील हे या क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक आणि या मार्गदर्शकांच्या हाताखाली हे संपूर्ण काम करणारी ही मंडळी आणि चांगलं आयोजन या ठिकाणी या मंडळींचं एक चांगलं वातावरण क्रिकेटसाठी उपलब्ध करून दिलं। महाराजा कला व क्रीडा मंडळ नवेगावच्या संपूर्ण अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील या सर्वांनी एक चांगलं वातावरण या ठिकाणी तयार केलं आणि हे संपूर्ण वातावरण आपण 28 दिवस बघणार आहोत। 28 दिवस सामन्यांचा मजा आपण घेणार आहोत। 28 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे फायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल। जो संघ या ठिकाणी चांगला खेळेल तोच संघ या ठिकाणी नक्कीच जिंकेल। या ठिकाणी आलेले संपूर्ण खेळाडू त्यांचेही मंडळाच्या वतीने स्वागत। आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्या महिला भगिनींचं सुद्धा आपण मंडळाच्या वतीने महाराजा कला व क्रीडा मंडळ बहुउद्देशीय संस्था नवेगाव यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो आहे। पाहुणे मंडळींना नम्र विनंती कृपया आपण परत एकदा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं। यानंतर आपण आलेल्या पाहुण्यांचं भारतीय परंपरेनुसार आपण नेहमी स्वागत करतोय। आपण या संपूर्ण पाहुणे मंडळींचं आपण स्वागत करणार आहोत। परत एकदा मी उद्घाटक महोदय आणि प्रमुख अतिथी यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर आसनस्थ व्हावं। आपण स्वागताच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री ओमकार पवार सर भाप्रसे सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली यांचं स्वागत आमच्या मंडळाचे मार्गदर्शक मंगेश देशमुख साहेब करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। माफ करा, महेश देशमुख साहेब करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री मयूर भुजबळ साहेब यांचं स्वागत बादलमवार साहेब करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी
मनोज कंगाली साहेब जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांचं स्वागत स्वप्निल शामकुवर मंडळाचे उपाध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रेड्डी साहेब यांचं स्वागत रवी भाऊ नैताम करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। कार्यक्रमाचे यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लीलाधर भरटकर साहेब यांचं स्वागत राहुल साखरे मंडळाचे सचिव करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। मंचावर उपस्थित विठ्ठल भाऊ मुक्तालवार साहेब यांचं स्वागत आकाश कंकलवार करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आमच्या गडचिरोलीचे तहसीलदार लाडके तहसीलदार महेंद्र गणवीर साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं स्वागत। श्री अध्यक्ष संतोष पुरी करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विठ्ठल भाऊ स्वागत झालं नाही विठ्ठल मुक्तलवार सर हा यानंतर सूरज वासेकर सर यांचं स्वागत आशुतोष गोरले करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरीश हकीम साहेब यांचं स्वागत मंगेश करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर जितू धात्रक साहेब यांचं स्वागत सुधाकर भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। राठोड सरांना मी नम्र विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यावं। या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट कुंभारे साहेब यांचं स्वागत सुधाकर भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। राठोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। कोण करतं स्वागत? सन्माननीय राठोड साहेब यांचं स्वागत रुपेश भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आमच्या महाराजा कला व क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक श्री महेश देशमुख साहेब यांचं स्वागत रुपेश बैस करतील अशी मी त्यांना विनंती करतो। झालं का? कोणाला? रितेश भाऊ झापे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। एक सांगा नाव, एक नाव चांदेकर नाही। यानंतर मंडळाचे मार्गदर्शक गजानन बादलंबार साहेब यांचं स्वागत निक्की गोसावी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। संतोष पुरीचं स्वागत व्हायचं आहे ना रे? मंडळाचे अध्यक्ष संतोष पुरी यांचं स्वागत नितीन भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आपण स्वागताचा कार्यक्रम थांबवत आहोत। विनंती करतो उद्घाटक महोदयांना आणि प्रमुख अतिथींना कृपया आपण आसनस्थ व्हावं। यानंतर हे संपूर्ण समोर जे दिसत आहे फ्लड लाईट दिसत आहे, किती मेहनत घेतली याच्यासाठी खूप मेहनत लागतं सर, आपल्याला माहीत आहे, आपण सुद्धा खेळाडू आहात सर। मागचे कार्यकर्ते जेव्हा मदत करतात जोमाने काम करतात तेव्हाच हे सारं दिसून येतं गणवीर सर, ते आपल्याला आपल्यासमोर दिसत आहे। आणि याची प्रस्तावना करण्यासाठी आमच्या मंडळाचे मार्गदर्शक बादलंबार सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं या कार्यक्रमाचं।
सर्वांना माझा नमस्कार. ज्या मातेच्या दुधातून युवानी पवित्र झाली त्या मातेला शतशा प्रणाम. आणि ज्यांनी गुलामगिरीतून स्वतंत्ररित्या कसं जगायचं असं शिकवणारे आपले राजे शिवछत्रपती यांनाही प्रणाम. तसेच माणसाशी माणसानी कसं वागायला पाहिजे याची सुंदर अशी शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आजच्या या प्रस्तावनेला सुरुवात करतो. सर्वप्रथम तर थोडं 2 मिनिट मी माझ्या ICCबद्दल बोलीन. आमचा ICC खूप छोटंसं रोपटं होतं, आज यांनी खूप मोठा वटवृक्ष तयार केला. आणि त्या त्यामध्ये जर कोणाचा मुलाचा हातभार असेल तर तो आमच्या सर्व तरुण मुलांचा आहे. कारण म्हणतात जिथे तरुणाई असेल तिथे काहीही शक्य आहे, अन्यथा सर्वच अशक्य आहे. म्हणून आज हा जो मंच उभा राहिला तो त्यांच्यामुळेच उभा राहिलेला आहे. तरी सर्वप्रथम मी मंचावर सर्व उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करतो. आणि इथे उपस्थित सर्व माझे खेळाडू मित्र तसेच बंधू आणि भगिनी यांचं सर्वांचं इथे स्वागत करतो आणि माझ्या प्रस्तावनेला सुरुवात करतो. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की गडचिरोली जिल्हा म्हटलं आजही मी वर्धेला गेलो, मी वर्धेचा प्रॉपर आहे, वर्धेला गेलो तर मला तिथले सर्वच म्हणतात बघ बाबा जरा जपून राहा. कारण गडचिरोली जिल्हा म्हटलं की आपण सर्वात प्रथम आपल्यासमोर काय येतं ते सांगायची गरज नाही. परंतु असा हा विविधतेने आणि सर्व वैभवाने नटलेला असा आपला हा गडचिरोली जिल्हा आहे. या गडचिरोली जिल्ह्यातील जे तरुण मुलं जे खेळाडू आहे त्यांना आम्हाला कुठेतरी त्यांचं कौशल्य आणि कला दाखवता येण्यासाठी आम्हाला असं वाटलं की काहीतरी करावं. आणि त्यामुळे आम्ही हा एक असा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. आणि तो हा जो प्रयत्न आहे आमच्या या तरुण मुलांमुळे तो यशस्वी होईल असे मला वाटते. म्हणून आता इथे येणारे जे खेळाडू राहतील ते दूरदूरून ग्रामीण भागातील व दूरदूरून आलेले राहतील व त्यांना आपला खेळ दाखवण्याचा सुंदर असा व्यासपीठ मिळेल. तसेच गडचिरोली जिल्ह्यात हे जे आयोजन झालं हे विदर्भातील सर्वात मोठं आयोजन आहे. आणि आयोजनाचा सर्वात मोठा उद्देश असा होता की गडचिरोली आणि छत्तीसगड जिल्ह्यातील खेळाडूंना त्यांच्या नावाप्रमाणे आणि कला दाखवण्यासाठी त्यांची कुठेतरी व्यासपीठ तयार व्हावं व त्यासाठीच आम्ही हा मानस घातलेला आहे. आणि तो आता पूर्ण होईल असे वाटते. याच्यासाठी इथली जे नवेगाववासी आहे त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहे यांनी आम्हाला खूप सारा सपोर्ट केलेला आहे. आणि त्यांचा आम्ही खूप आभार मानतो. आता आपण थोडं या स्पर्धेबद्दल बोलू. ही स्पर्धा आज 14 जानेवारीला आज याचं उद्घाटन आहे. आणि उद्यापासून 15 ते 29 तारखेपर्यंत ही चालणार आहे. दररोज 6 ते 11 या दरम्यान या स्पर्धेतील सामने पार पडणार आहे. आणि सामने अत्यंत रोमांचक होतील अशी मला आशा वाटते. आणि या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना 28 तारखेला होईल आणि 29 तारखेला या स्पर्धेचे फायनल खेळल्या जाईल. तरी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांची आम्हाला साथ हवी आहे आणि ती तुम्ही देणारच अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या इथे प्रास्ताविक संपवितो. धन्यवाद सर. आपण खेळाडूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी 60 चमूंनी एंट्र्या घेतल्या आहेत. आपल्या राज्याच्याच नव्हे सर तर इतर राज्याचे खेळाडूसुद्धा आपलं जे कसब आहे ते या ठिकाणी दाखवणार आहेत. यानंतर मी विनंती करतो आमचे जे स्पॉन्सर्ड आहेत केतन कलारिया साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. केतन कलारिया साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. या बाजूनी या. कलारिया साहेबांचं नाव प्रवीण खोकले यांना नम्र विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं. कलारिया साहेबांचं स्वागत करावं. यानंतर मी विनंती करतो लीलाधर भरटकर यांनी 2 शब्द सांगावेत, खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात.
रायतेचे राजे शिवछत्रपती महाराज यांना नमन करून या महाराजा चषक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर उपस्थित ओंकार पवार सर आयएएस ज्यांच्यावर या गडचिरोली उपविभागाची जबाबदारी आपल्या सुरक्षेची असे सन्माननीय मयूर भुजबळ सर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली, गडचिरोलीचे सरकारी वकील कुंभारे साहेब, गडचिरोलीचे तहसीलदार श्री गणवीर साहेब, मनोज कंगाली सर, रेड्डी सर, महेश देशमुख सर, बादलमवार सर व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती व या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू, या महाराजा क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खरं तर इंडियन क्रिकेट क्लब व माझं संपर्क खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषदेच्या मैदानावर आपण रोज प्रॅक्टिस करता आणि प्रॅक्टिसच्या माध्यमातून खेळत असता, त्यामुळे माझा हा आपल्यासमोर संपर्क झाला आणि त्या संपर्कातून मी आज आपल्या या व्यासपीठावर आपण मला सन्मानित केलं व मला बोलण्याची संधी देता, त्याबद्दल मी मंडळाचं आभार मानतो. इंडियन क्रिकेट क्लब या छोट्याच्या रोपट्याचं रूपांतर आज महाराजा कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था नवेगाव या रूपाने झालं, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. एक 10-20 प्लेयर खेळाडू मिळून आपण रोज सकाळी क्रिकेट प्रॅक्टिस करत होता आणि त्या माध्यमातून आज तुमचं या महाराजा क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेचे 100 सदस्य 100+ सदस्य झालेले आहेत व आज इंडियन क्रिकेट क्लबचं रूपांतर तुम्ही महाराजा क्रीडा व बहुउद्देशीय संस्था आणि ती पण रजिस्टर्ड संस्था केली आणि जिल्ह्यातील नव्हे तर पूर्व विदर्भातील भव्य असं चषक, चांगलं असं 3.5 लाख रुपयाचा प्राईज आणि एवढी मोठी तर ट्रॉफी मी पूर्व विदर्भात कुठे बघितली नाही, होऊ शकते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात होत असेल एवढी मोठी भुजबळ सर म्हणजे चषक एवढा मोठा, पण हे 5 फुटाचा चषक आमच्या गडचिरोलीत तर प्रथम होत आहे आणि यासाठी खरं तर या 20-22 दिवसापासून अहोरात्र मेहनत घेणारे संतोषजी पुरी त्यांचे म्हणजे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य दिवस रात्र मेहनत घेत आहेत. बादलमवार सरांची पण मेहनत आहे, देशमुख सरांची मेहनत आहे की ग्राउंड तयार झालं की नाही, गोरलेजी बराबर ग्राउंड केले का नाही, त्याला लागणारी माती ही बराबर भेटत आहे का नाही, यापासून सर्व निरीक्षण करून आपण सर्वांनी म्हणजे सर्वजण आपण शासकीय सेवेत आहात, सर्वजण आपापल्या कामात व्यस्तच राहता, पण आपल्या या मातीशी या खेळाडूंचं कुठंतरी या कलागुणांना वाव भेटावं आणि जिल्ह्यातील नाही तर बाहेरचे स्पर्धकसुद्धा या स्पर्धेत सहभागी व्हावं आणि चांगल्यात चांगलं मैदान तयार व्हावं यासाठी आपण मेहनत घेऊन चांगलं असं उत्तम हा मैदान तयार केलं. खरंच अभिमान आहे मला. आज बादलमवार सरांनी सांगितलं का मी वर्धेचा प्रॉपर, मला तरी वाटत नाही तुम्हाला कोणी वर्धेचं मूळ गाव असेल म्हणून. मी तर म्हणतो की तुम्ही आमच्या गडचिरोलीच्या आहात, गडचिरोली करा, कारण की वर्धेचा माणूस असले तरी तुम्ही माझ्या गावातील माझ्या सर्व तरुणांना तुम्ही एकत्रित करून हा एवढा मोठा आज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज व्यासपीठ त्यांना तयार करून दिलं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराजा चषक स्पर्धा आपण सर्वांना एकत्रित घेऊन एकोप्याने या ठिकाणी आयोजित करत आहात, त्यामुळे तुम्ही वर्धेकर नाही तर गडचिरोलीकर आहात असं मी म्हणतो आणि तुमचं मतदार यादीत नाव टाकून द्या म्हणजे पूर्णपणे तुम्ही गडचिरोलीकर होणार, आधार कार्डवर तर तुमच्या गडचिरोली असेलच त्यात काही शंका नाही, एवढं मी बोलतो. देशमुख सरांना आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मनोजभाई कंगाली असतील सर्वजण, तुम्ही कधीही असं म्हणून घेऊ नका की आम्ही गडचिरोलीकर नाही, जेथपर्यंत तुम्ही गडचिरोली जात येतपर्यंत आम्ही गडचिरोलीकर म्हणा, आम्हाला सुद्धा अभिमान आहे तुमचं की या व्यासपीठाच्या माध्यमातून माझ्यासारखे जेवढे काही तरुण असतील त्यांना एकत्रित करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि एकोप्याने ही स्पर्धा घेत आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा, कारण की एखादी स्पर्धा एखादा चषक घेतो म्हटलं की काय तारांबड होते याचा मला म्हणजे एक चांगला अनुभव आहे. मी सुद्धा वेगवेगळे काही कार्यक्रम उपक्रम घेत असतो त्यामुळे मला माहीत आहे आणि आज आपण एवढा मोठा चषक या ठिकाणी घेता त्यासाठी लागणारे स्पॉन्सर्ड हे आपण काही आपण आपल्या आपल्या माध्यमातून तयार केले आणि ही पूर्व विदर्भातील सर्वात मोठा चषक आपण या ठिकाणी घेतात, त्याबद्दल तुम्हाला मी गडचिरोलीकर म्हणून आणि मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मनःपूर्वक धन्यवाद देतो
कि माझ्या या गडचिरोलीत एवढा मोठा चषक घेतलं आणि त्या व्यासपीठावर उद्घाटन म्हणून ओमकार पवार सर यांच्यासारख्या एका उत्कृष्ट अशा क्रिकेटपट्टूंना आणि दुसरे क्रिकेटपट्टू मयूर भुजबळ सरांना आपण या ठिकाणी मंचावर बोलवून त्यांच्या हस्ते उद्घाटन करत आहात, त्याबद्दल मनस्वी आभार आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीबद्दल. आणि जेवढे उद्यापासून खेळाडू या मैदानावर खेळत आहेत त्या सर्वांना मला शुभेच्छा. कुठलेही भांडण तंटा न होता होणार तर नाही, बादलमर सर असल्यामुळे चिंता नाही त्याची या व्यासपीठाची, आणि हा मैदान एकदम योग्य प्रमाणे होईल आणि असंच चषक आपण दरवर्षी या ठिकाणी आयोजित करा. एवढेच मी या ठिकाणी बोलून दाखवतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. याच मैदानावर भव्य अशी शिवजयंती साजरी होते आणि याच मैदानावर भव्य असा महाराजा चषक आपण शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या जे रयतेचे राजे आपण ज्यांना म्हणतो शिवाजी महाराज त्यांच्याच याजांनी महाराजा चषक आपण घेत आहोत, त्यामुळे कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. या मैदानावर होणारा चषक हा आपल्याला एक नवी कलाटणी देणारा असेल सर्व खेळाडूंना, एवढंच मी या ठिकाणी मार्गदर्शन करतो. माझे दोन शब्द थांबवितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. रवी भाऊ गेडाम यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. रवी भाऊंनी यांचं स्वागत संतोष पुरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष पुरींना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. लीलाधर भाऊ आता तुम्ही बोलून गेलात, लीलाधर भाऊ आता तुम्ही बोलून गेलात की पूर्व विदर्भात हे मोठं टूर्नामेंट आहे. पूर्ण विदर्भ जर म्हटलं तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हाच येतो, पण मी भुजबळ सर इतक्या ठिकाणी कॉमेंट्रीला मला बोलवतात, तुमच्या ऑफिसला नेहमी मला बोलवतात कॉमेंट्री करायला. बऱ्याच दूर दूर मी कॉमेंट्री करायला जातो सर, पण एवढं मोठं बक्षीस एवढा मोठा चषक मी अजूनपर्यंत पाहिलं नाही. कदाचित माझ्यापेक्षा उंच असेल हा चषक. आणि 350,000 बक्षीस प्रथम, दुसरं 2,00,000, तिसरं 1,000 आणि त्यातल्या त्यात चौथंही बक्षीस म्हणजे 50,000. सगळे समाधानी झाले पाहिजे या उद्देशाने या मंडळाने ते केलेले आहेत. स्पॉन्सर्डसुद्धा पाहिलेले आहेत, फार मेहनत घेतलेली आहे. तर हे मला वाटतं विदर्भातलं सगळ्यात मोठं टूर्नामेंट असावं, रात्रकालीन टूर्नामेंट सगळ्यात मोठं असावं. याची सुरुवात 1994 सर झाली होती. 1994 आम्ही जेव्हा लहान लहान होतो त्यावेळेस आम्ही शिवाजीच्या मैदानावरती रात्रकालीन चषक आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले होते. संयुक्त विद्यमाने NFCIच्या वगैरे संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केलेले होते. असो हे टूर्नामेंट नक्कीच यशस्वी होईल, रंगतदार होईल, यात काही शंका नाही. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय मयूर भुजबळ साहेब हेही क्रिकेटचे जाणकार आहेत. त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आमच्या सदस्यांना आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. त्यांनी आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माननीय ओमकार पवार सर, IAS सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली व इतर सर्व मान्यवर, आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना परिचित असलेले ICC आणि त्याचं नवीन नाव झालेलं आहे महाराजा क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, हे नाव जरी बदललं असलं तरी आपण शेवटपर्यंत या सर्व खेळाडूंना किंवा या संस्थेला आपण ICC म्हणूनच बोलणार आहोत, कारण ICC शिवाय आपलं कुठेही ओळख नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर गडचिरोलीमधले जेवढे कुठले सरकारी विभाग आहेत, जेवढे डिपार्टमेंट आहेत, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा कोणी ना कोणी अधिकारी स्टाफ या ICCशी जोडलेला आहे. आणि ICCला आपण या गडचिरोलीमधलं क्रिकेटचं माहेरघर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एका छोट्या रोपट्यापासून ह्या ICCचा आता एक मोठा वटवृक्ष झालेला आहे. आणि खूप कष्ट करून ICCच्या सर्व मेंबर्सनी ही टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. मागचे 15 ते 20 दिवस झालं आम्ही सगळे बघत आहोत की या ग्राउंडचं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे. पीचसुद्धा अतिशय सुंदररित्या बनवलेलं आहे. तरी या टूर्नामेंटसाठी मी सर्व ICCकरांना आणि महाराजा संस्थेला मी शुभेच्छा देईन आणि ही टूर्नामेंट अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडो यासाठी सर्व टूर्नामेंट आयोजकांना शुभेच्छा आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद भुजबळ सर.
आपण आमच्या खेळाडूंना सदस्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं, खेळाडूंना शुभेच्छा सुद्धा दिल्या. यानंतर जे तरुण खेळाडू आहेत, तरुण खेळाडूचे सर आपण ऐकवणार, आपण पण सुंदर क्रिकेट खेळता, साऱ्या गोष्टी आपण चांगल्या करता आहे मला माहीत आहे. तुमची माझी काही ओळख नव्हती पण आज ओळख झाली. आणि सर सर्वांना एक सांगू इच्छितो, मी या ठिकाणी उभा आहे संजूभाऊ खोकले, मला जी नोकरी मिळाली आहे सर ती क्रिकेटमुळेच नोकरी मिळालेली आहे. हे महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो, आपल्या घरवाले म्हणतात की कशाला खेळायचं काय करायचं, परंतु माणसांनी खेळलंच पाहिजे, खेळल्यामुळेच माणूस समोर जात असतो. तसेच आपल्यामध्ये आजचे उद्घाटक महोदय हे सुद्धा आम्हा तरुणांचे ऐकान आहेत, त्यांना मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ओंकार पवार सर सहाय्यक जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. आणि आपला आय सी सी इंडियन क्रिकेट क्लब गडचिरोली आणि महाराजा कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था नवेगाव गडचिरोली आणि मंचावर सर्व उपस्थित यांना मी अभिवादन करतो. मला थोडं सांगावं लागेल की जेव्हा मला कळालं की माझी गडचिरोली पोस्टिंग झाली, मला क्रिकेट खेळायचा खूप छंद आहे, मी माझ्या अकॅडमीमध्ये पण क्रिकेट खेळत होतो, तेव्हा मी विचार केला की आता आपण अशा एरियात चाललो जिथं क्रिकेट असेल की नाही. पण मला सांगताना एवढा आनंद वाटतोय बादलवार साहेब की माझे जेवढे बॅचमेट आहे त्यांच्याकडे जेवढं स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही तेवढं गडचिरोलीत आहे. म्हणजे मी खरंच ऋणी आहे आय सी सीचा आणि गडचिरोलीचा की आता मला असं वाटतंय की इथून गेल्यावर मला क्रिकेट एवढंच खेळता येईल की नाही माहीत नाही. दुसरं अशा ज्या टूर्नामेंट अरेंज होतात, जसं की आता आम्ही शासकीय कार्यक्रम अरेंज करतो तेव्हा प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटी येते की तुम्ही हे करायचं तुम्ही हे करायचं, पण इथं कुणाला पैसे मिळणार नाही आहेत. पण आय सी सीचं स्पिरिट एवढं आहे की मी बघतोय गेले 10 दिवस छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून अध्यक्षापर्यंत सगळे झटतायत. आणि मी अपेक्षा केली नव्हती की एवढं चांगलं ऑर्गनायझेशन किंवा एवढं चांगलं अरेंजमेंट इथं असेल. मी एवढं खात्रीनं सांगू शकतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही टुर्नामेंटपेक्षा हे जे अरेंजमेंट आहे आत्ताचं जे मला दिसतंय ते अजिबात कमी नाही आहे. याबद्दल आय सी सीचं अभिनंदन. आणि अजून की आता इथं तरुण मुलं पण आहेत, पण क्रिकेट याच्यातून एक फायदा होणार आहे, क्रिकेटकडून आपणाला भरपूर गोष्टी शिकायच्यात. एक जी गोष्ट मी क्रिकेटकडून शिकलो की ती म्हणजे नम्र कसं राहायचं, जरी आपण हारलो जरी जिंकलो जरी आपल्या ॲग्रेशन दिसलं नाही पाहिजे आपल्यात, आणि आपण नम्र राहिलं पाहिजे. हे मी माझ्या अभ्यासात पण क्रिकेटचे काही पॉईंट्स आपल्याला जाणवता येतील. आणि एक अजून सांगावं लागेल की क्रिकेट हे इथल्या बाउंड्रीच्या पलीकडे पण आपल्याला न्यायचं आहे. क्रिकेटमुळे आपल्याला टीम स्पिरिट मिळतं. आपण सगळे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे, कोणी शेतकरी कुटुंबातून आहे, कोणी सरकारी नोकरीत आहे, कोणी बिझनेसमन आहे, कोणाचं शॉप आहे, पण क्रिकेट हा असा धागा आहे जो आपल्या सर्वांना बांधून ठेवतो आणि आपण सर्व एक आहे याची जाणीव करून देतो. तर एवढं काय मला वाटतं हे लक्षात राहिलं तर फार छान होईल. आणि इथून पुढच्या होणाऱ्या स्पर्धेला माझ्याकडून शुभेच्छा. आणि जसं की बादलमर साहेब म्हणला की भांडण न करता क्रिकेटचं स्पिरिट ठेवून आपल्याला काम करायचंय, तर याबद्दल सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. यानंतर जे स्पॉन्सर्ड आहेत, आणि सर एक सांगू इच्छितो, 2020 जो आता विकेट किपर आलेला आहे जितेश शर्मा, तो सुद्धा आपल्या या जिल्हा प्रेक्षागृह मैदानावरती खेळून गेलेला आहे आपल्या. आणि बरेच खेळाडू, उमेश यादव आहे, उमेश यादव सुद्धा इथून खेळून गेले आहे, आणि बरेचसे रणजी खेळाडू आहेत, बरेचसे रणजी खेळाडू या ठिकाणी. लेदर बॉल टुर्नामेंट मोठं व्हायचं सर, ज्याला आपण GPL म्हणायचं, ते ऑर्गनायझेशन गडचिरोलीच्या वतीने करायचं आणि फार मोठं टुर्नामेंट असायचं, खूप मजा यायची आणि संपूर्ण रणजी प्लेयर्स हे या ठिकाणी येऊन खेळायचे, खूप आनंद घ्यायचे. तर धन्यवाद सर, आपण मार्गदर्शन केलं. यानंतर जे स्पॉन्सर्ड आहेत शिराज सर आणि तरुण शेट्टी सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. शिराज सर आणि शेट्टी सर यावं कृपया, आपण वरती मंचावर यावं, आसनस्थ व्हावं आणि शिराज सरांचं स्वागत शुभम वानखेडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शुभम वानखेडेंना विनंती करतो की त्यांनी शिराज सरांचं स्वागत करावं. यानंतर लगेचच आपण आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय ओंकार सर, सन्माननीय मयूर भुजबळ साहेब आणि संपूर्ण या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले संपूर्ण मंडळी, तहसीलदार साहेब
कुंभारे साहेब या सर्वांना नम्र विनंती करतो की कृपया आपण मैदानावर जावं आणि फीत कापून रीतसर आपण उद्घाटन करावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो. या टूर्नामेंटमध्ये संपूर्ण 60 चमूंचा सहभाग आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे, विदर्भातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा 7-8 टीम्स या ठिकाणी आपले कसब या मैदानावरती दाखवणार आहेत. रात्रकालीन क्रिकेट टूर्नामेंटचं उद्घाटन सन्माननीय उद्घाटक ओंकार पवार साहेब भाप्रसे सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते आणि मयूर भुजबळ सर, गणवीर साहेब, कंगाली साहेब, लीलाधर भरटकर रेड्डी सर, महेश देशमुख साहेब, गजानन बादमलवार साहेब, ॲडव्होकेट कुंभारे साहेब, या मंडळाचे अध्यक्ष संतोष पुरी आणि संपूर्ण सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत आणि उद्घाटन झाल्यानंतर लगेचच मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे. तरी प्रेक्षकांना नम्र विनंती की हा सामना बघायसाठी मोठ्या संख्येनं या मैदानावरती उपस्थित राहावं. तरुणांचे आयकॉन श्री ओंकार पवार सर यांच्या शुभ हस्ते आणि मयूर भुजबळ सर, गणवीर सर, लीलाधर भरटकर, महेश देशमुख साहेब, आमचे मार्गदर्शक गजानन बादमलवार, मार्गदर्शक अध्यक्ष संतोष पुरी यांच्या उपस्थितीत आणि नवेगावची मंडळी माता भगिनी यांच्या उपस्थितीत आपण उद्घाटनीय सामना उद्घाटन या ठिकाणी पार पडतो आहे. साहेबांच्या शुभ हस्ते बॉल बॅट त्या ठिकाणी पोहोचलेली, फीत कापून या टूर्नामेंटचं, या मोठ्या टूर्नामेंटचं, रात्रकालीन टूर्नामेंटचं, भव्य टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटचं उद्घाटन करतील अशी मी महाराजा कला व क्रीडा मंडळाच्या वतीने उद्घाटक महोदय प्रमुख अतिथी यांना नम्र नम्र विनंती करतो. या ठिकाणी फलंदाजीसाठी तयार सन्माननीय ओंकार सर. सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या शुभ हस्ते या टूर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हे माझ्या माहितीप्रमाणे डावखुरे फलंदाज आहेत सर. सरांसाठी त्या बाजूनं रोड एंडकडनं गोलंदाजीसुद्धा, गोलंदाजीसाठी गोलंदाज बिलकुल तयार आणि हा चेंडू खेळून काढायचा त्यांचा प्रयत्न. बाकीचं काम केलं यष्टी रक्षकांनी. डावखुरे फलंदाज उद्घाटन या ठिकाणी पार पडलं आहे आणि यानंतर लगेचच आपण मैत्रीपूर्ण मंडळातच, मंडळाच्या सदस्यांचा मैत्रीपूर्ण आपण सामना घेणार आहोत. चांगल्या फलंदाजासाठी ज्यांचं नाव लौकिक आहेत ते सन्माननीय ओंकार पवार साहेब सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला आहे. सन्माननीय ओंकार सर, ओंकार पवार सर, फलंदाजीचा मजा घेताना, आस्वाद घेताना आणि गोलंदाजी करताना हा मारलेला फटका जातोय तो सीमापार, घरंगडत चेंडू गेलाय तो सीमापार. सुंदर फटका त्यांचा, बिलकुल स्ट्रेट ड्राईव्ह होता. 4 धावा त्यांना मिळालेल्या आहेत, अशा बऱ्याच धावा त्यांनी काढलेल्या आहेत. बऱ्याचदा आपल्या संघाला त्यांनी विजयी मिळवून दिलेला आहे. स्क्वेअर लेगला हा मारलेला पुलचा फटका सरांचा. सर्व पाहुणे मंडळी फलंदाजी करताना
या मैदानावरती सुंदर आयोजन ते महाराजा कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था नवेगाव यांच्या वतीने मोठा आयोजन रात्रकालीन क्रीडे स्पर्धेचं मोठा आयोजन ज्याच्यामध्ये 60 चमूंनी भाग घेतलेला आहे। मिडविकेटच्या दिशेने फटकावलेला हा फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय। जसजसा टूर्नामेंट समोर जाईल तसतसा या टूर्नामेंटचा मजा आपण सर्वजण घेणार आहोत, आनंद आपण घेणार आहोत। क्रिकेट आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे क्रिकेटमुळे आपल्याला आनंद मिळत असतो। नंतर जो मैत्रीपूर्ण सामना होणार आहे आहेत त्या दोन चमू आपण या ठिकाणी बनवत आहोत। त्या दोन चमूचे कर्णधार एका चमूचे कर्णधार आहेत स्वतः ओमकार पवार सर आणि दुसरी जी चमू आहेत त्याचे कर्णधार आहेत मयूर भुजबळ साहेब। टॉस करून घ्यावा नाही हा त्याला वेळ आहे, परंतु या दोन संघामध्ये हा सामना रंगणार आहे आणि दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत दोघेही दिग्गज प्रशासकीय अधिकारी नावाजलेले प्रशासकीय अधिकारी ओमकार सर आणि मयूर भुजबळ सर दोघांच्याही उपस्थितीत आपण या ठिकाणी या टूर्नामेंटचं उद्घाटन पार पाडतो आहे आणि लगेचच यानंतर आपण आपला जो मैत्रीपूर्ण सामना आहे त्या मैत्रीपूर्ण सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। सन्माननीय पाहुणे मंडळींच्या हस्ते रीतसर उद्घाटन आपण झालेलं आहे, या टूर्नामेंटचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे। सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती की कृपया आता मैदान खाली करावं। सर्व प्रेक्षकांना मंडळाच्या वतीने नम्र विनंती की मैदान खाली करून द्यावं। लगेचच आपण मैत्रीपूर्ण सामन्याला सुरुवात करणार आहोत। पाहुणे मंडळींना परत एकदा नम्र विनंती करतो की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावं आणि सर्वांना नम्र विनंती की आता पीचवर कोणी राहू नये, मैदानावरती राहू नये, मैदानाच्या सर्वांनी बाहेर यावं। आपणा सर्वांना नम्र विनंती मंडळा महाराजा कला व क्रीडा मंडळ यांच्या सदस्यांना विनंती करतो की मैदान खाली करून द्यावं। भुजबळ सरांना विनंती आपण कृपया बसावं, आसनस्थ व्हावं। बाकीची जे पाहुणे मंडळी आहेत यांनाही नम्र विनंती आहे की कृपया येऊन आपण आसनस्थ व्हावं। आपण लवकरच आपल्या मैत्रीपूर्ण सामन्याला सुरुवात करणार आहोत। दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी पटकन तयारी करावं, लवकर तयारी करावं आणि आपण लवकरच सामन्याला सुरुवात करणार आहोत। पाहुण्यांना विनंती, आदरणीय महेश देशमुख साहेब, गजानन बादलमवार सर यांनाही विनंती, त्यांनी या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हावं। सर्व पाहुण्यांना नम्र विनंती की कृपया त्यांनी परत एकदा येऊन मंचावरती आसनस्थ व्हावं। एक आभार तेवढा राहून गेलेला आहे म्हणून आपणास विनंती आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर लगेचच आपण आपला या मैत्रीपूर्ण सामन्याला सुरुवात करणार आहोत। दोन्ही खेळाडूंना नम्र विनंती, दोन्ही चमूच्या खेळाडूंना नम्र विनंती असणार आहे की त्यांनी आपली तयारी करून घ्यावी,
लगेचच आपण आपल्या सामन्याला उद्घाटनीय सामन्याला मैत्रीपूर्ण सामन्याला सुरुवात करणार आहोत. परत एकदा प्रतिष्ठित नागरिक यांना नम्र विनंती की मंचाच्या समोर येऊन आपण बसावं. कोण करणार आहे आवाज? गोरले करणार आहे. कोण आवाज? आशुतोष गोरलेंना विनंती, कृपया त्यांनी या ठिकाणी यावं. पाहुण्यांचं आभार मानायचं आहे मंडळाच्या वतीने. प्रमुख अतिथी विठ्ठल मुक्तमवार सर यांनाही विनंती की कृपया येऊन आपण आसनस्थ व्हावं. आणि मी मंडळाचे सदस्य आशुतोष गोरले यांना विनंती करतो की त्यांनी जी पाहुणे मंडळी आली होती त्या संपूर्ण पाहुणे मंडळींचं महाराजा कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आभार मानावं. माननीय श्री आमच्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ओमकार पवार सर, सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मी शब्दसुमनाने आभार मानतो. माननीय विक्रम मेहता साहेब, त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे श्रीमान्य भुजबळ सर, सरकारी वकील आमचे सचिन भाऊ, कंगाली सर, संस्थेचे मार्गदर्शक महेश देशमुख सर, बादलवार सर, विठ्ठल मुत्तलवार सर, यानंतर मी आमचे रेड्डी सर यांचं खूप मनापासून मी आभार मानेन की यांनी आम्हाला खूप अशी मदत केली सर्व गोष्टीमध्ये. त्यानंतर सत्यशेवटी मी महाराजा कला व क्रीडा बौद्ध संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मंचाच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख प्रेक्षकगण यांचे सर्वांचे मी आभार मानतो व हा उद्घाटन इथे समाप्त झाला असे मी घोषित करतो. हॅलो. यानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. दोन्ही चमूंना नम्र विनंती आहे कृपया त्यांनी तयार व्हावं. लवकरच टॉस होईल आणि टॉस झाल्यानंतर आपण मैत्रीपूर्ण सामन्याला सुरुवात करणार आहोत. खेळाडूंना नम्र विनंती, त्यांनी तयार व्हावं लवकरच.